नमस्कार, मी रश्मी रश्मी पाटील रेसिपीजमध्ये आपलं स्वागत करते. मी आज तुम्हाला KFC स्टाईल फ्राईड चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे. हे चिकन वरून क्रिस्पी व आतून ज्युसी लागतं. त्यासाठी लागणारं आता साहित्य आपण बघूया. 250 ग्रॅम चिकन आणि ड्रमस्टिक्स आपण घेतलेले आहेत. आलं लसूण पेस्ट 2 टेबलस्पून, दही 2 टेबलस्पून, 1 अंडं, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 2 टेबलस्पून लिंबाचा रस. आता आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया. दही घ्यायचे, सुरुवातीला दही घेऊया. लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, मीठ चवीनुसार, आणि अंडं. हे सर्व आता आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊया. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया. आता आपलं चिकन मॅरिनेट होतं आहे, तोपर्यंत आपण वरून कोटिंग करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. 2 टेबलस्पून मैदा, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टीस्पून कांद्याची पावडर, 1 टीस्पून गार्लिक पावडर, 1 टीस्पून जिंजर पावडर, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून मिरची पावडर, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून ब्रेड क्रम्स, 2 टेबलस्पून ओट्स. आता आपण वरून लावण्यासाठी जे साहित्य घेतले ते एक एक करून मिक्स करूया. सर्वप्रथम मैदा घेऊया, कॉर्नफ्लोअर, ओट्स, ब्रेड क्रम्स, कांद्याची पावडर, गार्लिक पावडर, जिंजर पावडर, काळी मिरी पावडर, मिरची पावडर, आणि चवीनुसार मीठ. हे सर्व एकत्र करून घेऊया. आता 2 तास झालेले आहेत. आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन ब्रेड क्रम्स आणि ओट्सनी कोट करूया. व्यवस्थित कोट करून आपण एक एक पीसेस बाजूला ठेवूया. अशा प्रकारे हे सर्व पीसेस आपण ब्रेड क्रम्स आणि ओट्सनी कोट करून घेऊया. ओट्स आणि ब्रेड क्रमनी कोट केलेलं चिकन आता आपण 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. आता ओट्स आणि ब्रेड क्रमनी कोट केलेलं चिकन आपण तळायला घेऊया. तेल तापलेलं आहे, एक एक करून मी चिकन त्यात घालणार आहे.
मध्यम गॅसवरच मी चिकन तळून घेणार आहे. चिकन आता एका साईडनी 5 ते 6 मिनटं फ्राय झाले, आता आपण ते उलटं करूया. दुसऱ्या बाजूनी 5 ते 6 मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत. चिकन आता दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आणि आपण आता ते टिश्यू पेपरवर काढूया. चिकनचा मस्त अरोमा येतोय आता. आता ही फ्राईड चिकन आपण सर्विंग प्लेटवर काढून घेऊया. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.